जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आता दिवाळी आली म्हणजे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये काही ना काही फराळाच्या वस्तू फराळाच्या गोष्टी बनवायला सुरूच असेल। तसंच आमच्याही घरामध्ये फराळाच्या काही गोष्टी बनवायला चालू झालेलं आहे। तर सगळ्यात आधी आई काय बनवते मला नाही माहित, काय आहे हे? चिवडा। चिवडा बनवते? मग काय? अच्छा चकल्या। ओके, तर पहिली घरामध्ये चकली बनणार आहे। आता बघू काय काय बनवते आई। आता बनवताना मी तुम्हाला दाखवतो। एक सरप्राईज आणलंय मी तुझ्यासाठी। काय असेल गेस कर। गेस करू? दिवाळी म्हणल्यावर ड्रेस नाही, काय मिठाई वगैरे नाही, मग काय जे सर्वात महत्वाचं असतं दिवाळी, त्याशिवाय दिवाळीच साजरी वाटत म्हणजे त्याशिवाय दिवाळीच वाटत नाही केली म्हणून साजरी। खाणं तर अरे नॉर्मली चिवडा तर आपण असं बी करतो कधी कधी। फटाके? यस। अच्छा बहुत सारा आहे तेरे पसंदीदा सब आहे, फुलझडी नागझडी जो भी है ना। ठीक आहे, ते सगळं काही आहे। काय लयच आराम फरमाईलीस? हा काय निघके दुसरे काम धाम नाहीत का? खातीस आणि पडतीस, खातीस आणि पडतीस है असं मार दिन ना, असं मार दिन ना। लगेच लगेच खेळायला। चला बाय बाय बाय। चला चलो मामा। मामा काय करतोयस तू? दिसा ना का तुला? तर मामा खोबरं खिचतोय कशासाठी आई? करंजा बनवण्यासाठी। मामा खोबरं खिचतोय आणि आईने एक स्वतःसोबत हातचा करून घेतला। दाखव आई काय करून घेतलंस। आईने स्वतःच बोटाची वाट लावून टाकली म्हणून आता मामा खिचतोय। खोबरं खिचतोय म्हणून मामा खोबरं खिचतोय करंजासाठी। रेटिंग करा माझ्या खोबरं खिसण्याच्या स्टाईलला। करा रेट। निक्की मी बघायली एवढी आवडली निक्की तुला स्टाईल। गाईज आता मी लावत आहे दिवे। दिवाळीचा पहिला दिवस कधी काय आजच आहे ना। दिवाळी केअरफुली। ओके एवढं बस। ओके दीदी जास्त झालं का? हात काढते हो। अरे हवा अशी लागू देऊ मी दिव्यांना। चालू झाली दिवा क्लिअर सगळ्यात पहिल्यांदा तुळशीला ठेवा होते दरवाजा उघड खाऊ उघड बरं का लेट हवाला। खीर नाही टिकणार जास्त वेळ दिवे मी सांगते गॅरंटीड एवढी हवं आहे। कोणता दिवा दिवा टिकते? ठीक आहे सर। तर मित्रांनो दिवाळीतला पहिला पदार्थ बनला आहे, पहिली फराळ बनला आहे चिवडा। आता जस्ट करण जाई करत होती त्या आता संपल्यात आणि हिचं संपलेलं आहे। हिचं ते फूड असतं ना कॅट फूड ते संपलंय। तरी खूपच धिंगाणा करत होती, खूप ओरडत होती म्हणून हिला दूध दिलं। आता कुठं शांत झाली। तर चला गाईज, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। हॅपी दिवाळी, गुड नाईट, बाय।